एकीकडे भाजपा शिवसेनेत सत्ता वाटपावरून वाद सुरू आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू केली आहे. काल नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतलाय व मदतीचं आश्वासन देखील शरद पवार यांनी केलंय. दरम्यान नाशिकमध्ये आज जोरदार पाऊस पडत आहे, अशा परिस्थितीतही पवार यांनी आपला दौरा सुरूच ठेवलाय. CNI महाराष्ट्र, इगतपुरी.